नमस्कार, सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। प्रगत गोष्टी होण्याची आवश्यकता आहे। या निमित्ताने पुणे शहरामध्ये एक प्रश्न खूप प्रखर होत चाललेला आहे, त्याची मांडणी मी करून मी माझं बोलणं संपवेन। प्रामुख्याने गुंठेवारीची नोंदणी न होणं, दस्त नोंदला न जाणं, हा एक मोठा सिरियस विषय हडीगर्जी होत चाललेला आहे। हडीगर्जी कुठे गेले? हा, मंत्री महोदय इथे आहेत, माननीय देवेंद्र जी इथे आहेत। प्रामुख्याने हवेली तालुक्यामधल्या सगळ्या नोंदण्या ह्या बंद आहेत। शासनाचा हा नियम आहे की बागायती क्षेत्र 11 गुंठ्याच्या खाली जर आपण घेतलं, म्हणजे खरेदी विक्री झाली, तर त्याचा व्यवहार करायचा नाही। कारण कल्पना ही होती की जे शेती क्षेत्र आहे ते कमी होता कामाने, पण आता सगळी गावं शहरामध्ये जर यायला लागली तर त्या गावांमध्ये अशा प्रकारचा निवास होणारच। जिरायतीला तर 40 एकराच्या खाली आपण नोंदणी करत नाही, आणि त्यामुळे शासनाने ऑलरेडी निर्णय केलेला आहे। गुंठेवारीवर असा निर्णय झालेला आहे की कितीही स्मॉल प्लॉट असेल तर त्यावरचं घर आणि त्यावरचं इमारत आता नोंदली गेली पाहिजे। हवेली तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये काही हजार नाही, काही लाख घरं अशी बांधली गेलेली आहेत। ही काय ती परवा नोएडाला नवीन टेक्नॉलॉजी वापरली ती वापरून आपण पाडणार आहोत का? मग त्याच्यामध्ये लोकांनी राहायला यायचं की नाही? त्यांनी कर्जबाजारी होऊन पैसे गुंतवलेले आहेत, बिल्डरने बँकेतलं लोन काढून स्कीम पूर्ण केलेली आहेत। अनेक बिल्डर आणि त्याच्यामध्ये राहायला येऊ इच्छिणारे लोक हे आता आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत। सरकारने निर्णय केलेला आहे, अंमलबजावणीतली अडचण काय याचा विचार आपण केला पाहिजे। आणि हवेली तालुक्यामधली ही जी नोंदणी बंद झालेली आहे, बरं सगळ्या महाराष्ट्रात बंद करा मग, त्यामुळे त्या हवेली तालुक्यातली नोंदणी का बंद झाली आहे, ती का सुरू होणार, याचं उत्तर नजीकच्या काळामध्ये मिळालं पाहिजे असं मला वाटतं। असंच ग्रामपंचायतीमध्ये बांधलेलं घर, मला मान्य आहे की ग्रामपंचायतीमध्ये हळूहळू नियंत्रित विकास झाला पाहिजे, त्याची काही मान्यता देणारी ऑथॉरिटी असली पाहिजे, ती आपण डायरेक्ट कलेक्टर ऑफिसमध्ये आणि प्रांत ऑफिसमध्ये टाकली। त्या गावं मुळात महाराष्ट्रामध्ये 42,000, ज्याला ग्रामपंचायत आहे 27,000, ही सगळी गावं ही त्या कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तहसीलदार ऑफिसमध्ये प्रांत ऑफिसमध्ये जाऊन केव्हा तो नकाशा मान्य करून देणार? आणि त्यामुळे हवं तर वेगवेगळी विकास प्राधिकरणं करावीत, त्या विकास प्राधिकरणाने आराखडे संमत करावेत, पण गावामध्ये बांधलेलं घर हे नोंदवलं गेलं पाहिजे। अशा या निमित्ताने दोन महत्वाच्या मागण्या मी मांडतो। पुन्हा एकदा हे मी पण सौम्य आणि माफक मनोगत व्यक्त करणार। मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि टेक्सटाईल खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार श्री रंगप्पा बारणे, आमदार माधुरीताई मिसाळ, राहुल कुल, दिलीप मोहिते, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, उमाताई खापरे, श्री मुरलीधर मोहन, श्री गणेश बिडकर, श्री जगदीश मुळीक, श्री योगेश टिळेकर, या ठिकाणी उपस्थित या विभागाचे अपर मुख्य सचिव श्री नितीन करीर, श्री श्रावण हार्डीकर, श्री निरंजन सुधांशु, विभागीय आयुक्त सौरभ राव, डॉक्टर राजेश देशमुख, श्री अमिताभ गुप्ता, या ठिकाणी उपस्थित सर्वच आपले ज्येष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम आज या नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या नूतन इमारतीचं भूमिपूजन झालं आणि त्यासोबत विविध ॲप्सचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि विभागाला मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे एक सुसज्जित ऑफिस हे कार्यक्षमता वाढवत असते। ऑफिस हे केवळ देखाव्याकरता नाही तर फंक्शनॅलिटी त्या ऑफिसची जी आहे ती महत्वाची असते, आणि एक चांगलं फंक्शनल ऑफिस हे प्रत्येक व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये वृद्धी करत असतं। आणि अशा या परिस्थितीमध्ये जो विभाग इतक्या मोठ्या प्रमाणात महसूल देतो त्या विभागाचं कार्यालय उत्तम असलं पाहिजे, ते फंक्शनल असलं पाहिजे, ते लोकाभिमुख असलं पाहिजे, आणि हे सगळं असताना जरा आखीव रेखीव देखील असलं पाहिजे
अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून एक अतिशय सुंदर कार्यालयाचं डिझाईन या ठिकाणी तयार झालं आणि आज त्याचं भूमिपूजन करण्याकरता विखे पाटील साहेब तुम्ही या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानतो. यासोबत काही ॲप्स वेबसाईटचं मॉड्यूल्सचं आपण या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे आणि त्या देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत. शेवटी आज आपण बघतोय की जगामध्ये सर्वात जास्त हळूहळू डिजिटल ट्रान्झॅक्शन्स करणारा देश आपला भारत झाला आहे. जेव्हा आपण डिजिटायझेशन सुरू केलं, डिजिटल ट्रान्झॅक्शन सुरू केले आणि विशेषतः प्रधानमंत्री मोदीजींनी पेमेंट गेटवेज तयार करून मोठ्या प्रमाणात डिजिटल ट्रान्झॅक्शन्सचा आग्रह धरला त्यावेळी लोक टीका करायचे, कनेक्टिव्हिटी आहे का, लोक करू शकणार आहेत का, लोकांना जमेल का. पण आज आपण पाहतो विजेच्या बिलापासनं तर महसूल विभागाच्या वेगवेगळ्या पेमेंटपर्यंत मोठ्या प्रमाणात पेमेंट गेटवेचा उपयोग करून लोक पैसे भरतात. महानगरपालिकेचं पाण्याचं बिल असेल किंवा टॅक्सचं बिल असेल लोक पेमेंट गेटवेचा उपयोग करून करतात आणि त्याचसोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्लिकेशन्सचा उपयोग आता समाजामध्ये होतो. टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी ही समता अधिष्ठित असते. ती व्यक्तीची जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, भाषा पाहत नाही, लिंग पाहत नाही, तो गरीब आहे की श्रीमंत आहे पाहत नाही. टेक्नॉलॉजी सगळ्यांकरता सारखी असते आणि म्हणून टेक्नॉलॉजी ही एक लेवलर आहे. जेवढा अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करू तेवढं आपण एफिशियन्सी वाढवू शकतो आणि तेवढी आपण जी काही अपप्रवृत्ती असते, जो काही भ्रष्टाचार असतो याच्यावर देखील आळा घालू शकतो. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की या सगळ्या प्रोसेसमध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न आज या वेगवेगळ्या ऍप्सच्या माध्यमातून करण्यात आलाय. यानिमित्ताने माझी अपेक्षा एवढीच आहे की अनेक वेळा आपण ऑनलाईन पद्धती सुरू करतो पण त्याचं बॅकवर्ड इंटिग्रेशन केलेलं नसतं. बॅक ऑफिसचं इंटिग्रेशन नसेल तर ऑनलाईन जी प्रणाली आहे या प्रणालीमध्ये आपलं एक सॅटिस्फॅक्शन होतं की घरी बसून कोणीतरी काहीतरी केलंय पण नंतर उरलेल्या कामाकरता त्याला त्या ऑफिसच्या चक्रा माराव्या लागतात. अनेक वेळा सिंगल विंडो आपण म्हणतो पण ती सिंगल विंडो मधनं एंटर